ब्रेकफास्टसाठी किंवा तुम्ही डिनरसाठी मी आज ही रेसिपी तुम्हाला दाखवत आहे. त्यासाठी इथे ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहेत आणि हे ब्रेडचे स्लाईस असं मधून आपल्याला चौकोन पीस कापून घ्यायचे आहेत. असा चौकोन आपल्याला तयार करून घ्यायचे आहे. ब्रेडच्या मधले हे जे पीस केलेले आहेत आता ते मी हे असे थोडेसे लाटण्याने पातळ करून घेत आहे. हे असे मी पातळ करून घेतलेले आहे. दुसरा पण मी असा लाटून घेतला आहे. इथे मी चिकन सॉसेस घेतलेले आहेत. आता त्याचे मी छोटे छोटे तुकडे करत आहे. असे चिकन सॉसेसचे मी तुकडे करून घेतलेले आहेत. जास्त मोठे पण नाही आणि जास्त पातळ पण करायचे नाही आहे. इथे मी एक अंड घेतलेलं आहे. यामध्ये अर्धा टीस्पून मी काळी मिरी टाकत आहे. पाव टीस्पून मीठ टाकत आहे. अर्धा टीस्पून घरगुती लाल तिखट टाकत आहे. हे सर्व मिश्रण मी फेटून घेत आहे. याच्यामध्ये जर तुम्हाला लाल तिखट टाकायचं नसेल तर ते ऑप्शनल आहे. तुम्ही टाकलं नाही तरी चालतं ते. आणि या मिश्रणामध्ये जर तुम्हाला कोथिंबीर, हिरवी मिरची, टोमॅटो, कांदा हे पण टाकायचं असेल तर तेही टाकू शकता तुम्ही. पण मी हे प्लेन करत आहे. मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे. पॅन ठेवलं आहे आणि अर्धा टेबलस्पून मी बटर घेतलेलं आहे. तुम्हाला जर बटर वापरायचं नसेल तर तुम्ही ह्याच्यात तेलसुद्धा वापरू शकता. आता यामध्ये मी हा ब्रेडचा जो आपण कापून घेतलेला मधला भाग तो ठेवला आहे. त्याच्यामध्ये हे सॉसेसेस आहेत ते ठेवायचे आहेत. आता हे सर्व मी चिकन सॉसेस त्याच्यावर मांडून घेतले आहे. आता त्यामध्ये हे अंड्याचं मिश्रण केलं होतं ते मी टाकत आहे. गॅस स्लोच करायचा आहे. आता याच्यावर मी चीजचा एक स्लाइस ठेवत आहे. त्याच्यावर हा मस्टर्ड सॉस आहे तो मी टाकून घेत आहे. हा सॉस तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाण करू शकता. आता याच्यावर मी टोमॅटो सॉस पण टाकून घेत आहे. जो आपण ब्रेडचा जो मधला भाग आहे तो जो पातळ केलेला होता तो मी लाटून घेतला आहे. आता तो याच्यावर मी ठेवत आहे. त्याच्यावर वरून मी थोडं बटर टाकत आहे. आता खालची बाजू फ्राय झाली आहे. मी आता हे पलटत आहे. आता ही पण बाजू मी दुसरी ती पण आता शाल फ्राय करून घेत आहे. स्लो गॅसवरच मी करून घेत आहे. मी आता हे पलटून घेत आहे. दुसरी पण बाजू ब्राऊन झाली आहे. आता मी हे प्लेटमध्ये काढत आहे. दोन्ही बाजू अशा ब्राऊन करून घ्यायचे आहे. मी दोन फ्रेंच टोस्ट करून घेतलेले आहेत. फ्रेंच टोस्ट विथ सॉसेज ह्या रेसिपीचं नाव आहे. आणि ही करायला पण सोपी आहे आणि हेवी पण आहे खायला. तुम्ही हे अशा प्रकारे करून बघा. हे ब्रेडचे टोस्ट केलेले हे मी टोमॅटो सॉस आणि मस्टर्ड सॉस त्याच्याबरोबर हे खायचे आहे. जर तुमच्याकडे मस्टर्ड सॉस नसेल आणि दुसरा कुठला सॉस असेल तर तोही तुम्ही टाकून खाऊ शकता. पण मस्टर्ड सॉसमुळे चव चांगली लागते. तुम्ही